गुड आफ्टरनून, काय मुलांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला, आज वार कोणता आहे सांगा पाहू। हां बरोबर, आज वार आहे गुरुवार। आणि आज माझा तुमच्या वर्गावर म्हणजेच तुमच्या नर्सरीच्या वर्गावर माझा कोणता तास आहे? हां बरोबर, तुमच्या वर्गावर माझा जीवन व्यवहाराचा तास आहे। बरोबर ना? मागच्या वेळेस आपण काय शिकलो होतो? रुमालाची घडी व रुमालाचा झुला। आज आपण काय शिकणार आहोत? कागदाची घडी। कागदापासून काय करायची आहे? घडी करायची आहे। त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे पहा? त्याच्यासाठी फक्त साहित्य लागणार आहे साधा वर्तमान पेपर, आणि तो सुद्धा चौकोनी आकारात कट केलेला। हा वर्तमान पेपर तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांकडून कट करून घ्यायचा आहे, बरोबर चौकोनी आकारात। आता आपण त्याची घडी कशी करायची पाहूया। आपण आज काय शिकणार आहोत जीवन व्यवहाराच्या तासाला? बरोबर, कागदाची घडी। मागच्या वेळेस आपण रुमालापासून रुमालाची घडी व रुमालाचा झुला करायला शिकलो होतो। त्याच्यानंतर मी आरोग्य स्वच्छता याविषयी थोडी त्या वस्तू कोणकोणत्या लागणार आहेत त्यांची मी तुम्हाला नावे सांगितलीत, बरोबर आहे? म्हणजे आपण त्याविषयी थोडीशी माहिती घेतली। आणि आज आपण शिकणार आहोत कागदापासून, म्हणजे आपला वर्तमान पेपर येतो की नाही, आपल्याला त्या पेपरपासून काय करायचं आहे? कागदाची घडी करायची आहे, बरोबर आहे? मग आज आपण आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघा। तुमच्याकडे येत असतील ना रद्दी पेपर, तर असे रद्दी पेपर घ्यायचे आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचे आहे? घडी करायची आहे। मी तुम्हाला आज सर्वप्रथम दाखवणार आहे तर काय करायचं बघा। सर्वप्रथम तो रद्दी पेपर घेतलात की त्याचा असा चौकोनी आकार तयार करून घ्यायचा। कसा घ्यायचा? चौकोनी आकार। तो आकार बरोबर रुमालासारखा खाली ठेवायचा, बरोबर आहे? ठेवलात का? आणि मग जसं मी तुम्हाला शिकवलं होतं की हे दोन टोक आणि हे दोन टोक काय करायचे, त्याला जुळवायचे। टोकाला टोक काय केले? आपण जुळवले, बरोबर आहे? त्याच्यानंतर हा टोक आणि हा टोक हे काय केलं? आपण जुळवला, बरोबर बरोबर। अजून तुम्हाला छोटी घडी करायची असेल तर तुम्ही करू शकता, म्हणजे हे टोक आणि हे टोक, बरोबर। अजून छोटी घडी करू शकता। अशा प्रकारे आपण काय करायचे? कागदाची घडी करायची। मग तुम्ही तयार आहात, बरोबर आहे? मी तुम्हाला असंच, माझ्याकडे क्राफ्ट पेपर आहे, त्याच्यापासून मी काय करून दाखवणार आहे? कागदाची काय घडी। मग आता पण असा पेपर, मला माहीत आहे तुमच्याकडे सध्या हे कागद नाही, पण आता माझ्याकडे थोडेसे उपलब्ध आहेत। तुम्ही फक्त रद्दी पेपरचंच घडी करून दाखवायची आहे, बरोबर आहे? मग मी परत एकदा तसंच तुम्हाला करून दाखवत आहे। टोकाला टोक जुळवलं आहे, बरोबर? हे असे हे टोक आणि हे टोक असं जुळवायचं, बरोबर? हे काय झाले? कागदाची घडी, बरोबर आहे? मग अशी घडी तुम्ही मला वर्तमान पेपर याच्यापासून मला कागदाची घडी करून दाखवायची आहे, बरोबर आहे? जशी आपण रुमालाची घडी शिकलो होतो त्याप्रमाणे कागदाची घडी करायची आहे, बरोबर आहे? चला मग आज आपण इथेच थांबूया आणि आपण परत भेटूया पुन्हा जीवन व्यवहाराच्या तासाला। तोपर्यंत